नमस्कार, शेतकरी कृषी दशनमध्ये पुन्हा एकदा स्वागत. मित्रांनो, ऑक्टोबरमध्ये होणारा पाऊस धडकी भरवणारा असतो याची प्रचिती यंदाही येत आहे. कमी कालावधीत मुसळधार कोसळत झोडपून काढणारा परतीचा पाऊस आपत्तिकारक ठरत असल्याचा गेल्या काही वर्षाचा अनुभव आहे. या ऑक्टोबरमध्ये होणारा पाऊस धडकी भरविणारा असतो याची प्रचिती यंदाही आली आहे व येत आहे. कमी कालावधीत मुसळधार कोसळत झोडपून काढणारा परतीचा पाऊस आपत्तिकारक ठरत असल्याचा गेल्या काही वर्षाचा अनुभव आहे. पुणे, सोलापूर, सातारा, सांगली यासह पश्चिम महाराष्ट्रात काही भागात, तसेच मराठवाड्यात आणि तेलंगणा, आंध्र प्रदेश, कर्नाटक या राज्यात बुधवारी अतिवृष्टीने हाहाकार ओढून दिला असून तेथील बहुतेक ओढ्यांना आणि नाल्यांना पूर आला आहे. तुडुंब भरलेल्या धरणातून विसर्ग सुरू झाला असून अनेक ठिकाणी नद्या धोक्याच्या पातळीवरून वाहत आहे. रस्ते वाहून जाण्याचा, पूल पाण्याखाली जाण्याचा, अनेक भागाशी संपर्क तुटण्याचा प्रकार घडला आहे. आंध्र प्रदेश, तेलंगणामध्ये 29 जण मृत्युमुखी पडले आहेत, तर महाराष्ट्रामध्ये पंढरपूरमध्ये घाटाची भिंत कोसळून 6 जण ठार झाले आहेत. पुणे जिल्ह्यात 2 4 जण वाहून गेले आहेत. या सर्व भागात खरीप पिकाचे मोठे नुकसान झाले असून काही ठिकाणी डाळिंब आणि केळीच्या बागा उद्ध्वस्त झाल्या आहेत. तर महत्त्वाचे म्हणजे बघा, बंगालच्या उपसागरात तयार झालेले कमी दाबाचे क्षेत्र हे आंध्र, तेलंगणा, महाराष्ट्र या दिशेने सरकल्याने ही अतिवृष्टी झाली आहे. तर हवामान विभागाने याचा अंदाज 2 आधीच दिला होता. चक्रीवादळाच्या अंदाजानुसार त्याची दखल घेऊन पूर्वतयारी करण्याची यंत्रणा देशात आता विकसित झाली आहे, त्यामुळे चक्रीवादळाची संकटाची तीव्रता कमी झाली आहे. पण अतिवृष्टीच्या इशाऱ्यानंतर अशा प्रकारे पूर्वतयारी करणारी यंत्रणा मात्र विकसित झालेली नाही. परिणामी आधी कल्पना येऊनही संकटाची तीव्रता कायम राहिल्याने मोठे नुकसान होत आहे. गेल्या काही वर्षापासून अतिवृष्टीचे प्रमाण वाढूनही आणि रस्ते वाहून जाण्यापासून भिंत कोसळूनही जीवितहानी होण्याच्या दुर्घटना होत असूनही त्यापासून कोणताही धडा घेतलेला गेला नाही. नद्या नाल्यातील अतिक्रमणे हटवली नसल्याने धोका कायम आहे. पुण्यात बुधवारी रात्री 9:30 2 भीतीदायक पाऊस झाला. गेल्या वर्षी 25 सप्टेंबरच्या रात्री असाच आबळ फाटल्यासारखा पाऊस झाला होता. एरवी पुणेकरांच्या खिजगिनीतही नसलेल्या आंबिलवड्याने त्यावेळी अकरा विकार रूप धारण केल्याने मोठे नुकसान होते. बुधवारची रात्री ही अशी कालरात्र ठरते की काय अशी भीती वाटत होती. अवघ्या 2 सरासरी 100 मिलीमीटर पाऊस झाल्याने कात्रज, सहकारनगर, सिंहगड रोड, शिवाजीनगर, हडपसर या भागात रस्त्याने नद्याचे स्वरूप आले आहे. तसेच तो नव्याने बांधून काही महिने नसताना तोही बुधवारी वाहून गेला. तो कच्चा पूल होता. तर पुण्याच्या ग्रामीण भागातही बिकट स्थिती होती. इंदापूर, दौंड, बारामती या भागात अतिवृष्टी झाली. दौंडमध्ये ओढ्यांना आलेला पुरात 4 जण वाहून गेले. बारामती पलटण रस्ता वाहून गेला. तर 18 गावे पूरग्रस्त असून तिथे राष्ट्रीय आपत्ती निवृत्ती दलाच्या तुकड्याला प्रचारण करण्यात आले आहे. सोलापूर, लातूर, उस्मानाबाद एरवी दुष्काळी म्हणून ओळखले जाणारे जिल्हे आहे, त्यांना पावसाचा सर्वात मोठा फटका बसला आहे. सोलापुरात सिद्धेश्वरच्या तलावात असलेल्या मंदिरात पाणी शिरले. पंढरपूरमध्ये चंद्रभागेच्या तीरावरील कुंभार घाटावर नव्याने बांधण्यात आलेल्या भिंत कोसळून 6 जण मृत्युमुखी पडले. तर वादळी पावसामुळे आणखी गडद झाले. अशा आपत्तीनंतर सरकारकडून मदतीचे आश्वासन दिले जाते, कधीतरी पथक तपासले जाते, नुकसानीचा आकडा काढला होता आणि टप्प्याटप्प्याने थोडीफार मदत दिली जाते. मात्र प्रचंड मेहनत करून हाताशी येत असलेले पीक काही तासाच्या पावसाने वाहून जाणाऱ्या शेतकऱ्यांना होणारी व्यथा अशा मदतीने मोजता येत नाही. तापमानातील बदलामुळे टोकाचे हवामान अनुभवण्यास मिळत आहे. अतिवृष्टीचा दुष्काळाचा घटना वाढतील अशा इशारा शास्त्रज्ञांनी गेल्या 2 देत आहेत. त्याकडे आता गांभीर्याने पाहण्याची गरज असून आतापर्यंतच्या संकटापासून सर्व धडे घेत सर्व नैसर्गिक आपत्तींना सामोरे जाण्यासाठीची यंत्रणा विकसित करायला हवी, तर संकटाची तीव्रताची कमी होऊ शकते. तर मित्रांनो, आपल्या शेतीच्या बातम्या, हवामान अंदाज व महत्त्वाच्या बातम्या नवीन जी आर
असे महत्त्वाचे बातम्याचे लेटेस्ट अपडेट बघण्यासाठी सर्वात अगोदर आपले यूट्यूब चॅनल शेतकरी कृषी दर्शन चॅनलला सबस्क्राईब करा. जय हिंद, जय महाराष्ट्र.